पुढची बातमी आहे नाशिक मधून. दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाणे गाठावं तर पोलीसच 2-3 पेग मारून टाईट झालेले सापडावेत. हा अनुभव नाशिककरांचा आहे. दारू पिऊन परिसरामध्ये धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोरांची तक्रार करण्यासाठी नाशिककरांनी गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील डीके नगर पोलीस चौकी गाठली. तिथे पोलीसच दारूची पार्टी झोडताना आढळून आले. हा सगळा प्रकार स्थानिकांनी त्यांच्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केलाय. मोबाईल शूटिंग सुरू होताच पोलिसांना धूम ठोकण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नव्हता. मद्यधुंद अवस्थेमधील पोलिसांनी एका नागरिकाला देखील मारहाण केल्याचा आरोप होतोय. आता या दारुड्या पोलिसांवरती काय कारवाई होते ते पाहावं लागेल. मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भामध्ये अधिक माहिती देतील. मुकुल, अतिशय धक्कादायक प्रकार, काय चाललंय? नक्कीच धक्कादायक आणि तेवढंच संतापजनक प्रकार आहे. कारण ही जी पोलीस चौकी आहे हा उच्चभ्रू वस्ती आहे नाशिक मधली, आणि तिथे गेल्या काही दिवसापासून टवाळखोरांचा हैदोस सुरू असतो, धिंगाणा सुरू असतो. तिथले नागरिक अक्षरशः वैतागलेले आहेत आणि त्याचीच तक्रार करण्यासाठी एक ज्येष्ठ नागरिक तिथे गेलेले होते. मात्र पोलीस चौकीचा दरवाजा बंद होता म्हणून त्यांनी दरवाजा वाजवला आणि आतमधलं हे दृश्य त्यांना बघायला मिळालं. पोलीसच आतमध्ये दारू पीत बसलेले होते आणि त्यावेळेस त्यांनी जाब विचारला, आम्ही तुमच्याकडे आलो आणि तुम्हीच अशा पद्धतीने जर इथे व्यसन करत असाल तर काय. मग त्यांनी आतमध्ये बोलवून केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. यानंतर तिथल्या परिसरातील नागरिक जमा झाले, त्यांनी व्हिडिओ शूटिंग केलं आणि यानंतर पोलीस, आपण जसं दृश्यांमध्ये बघतोय की पोलीसच धूम टोकून पळत होते, बाईकवर जाऊन त्या पोलिसाला अडवलं आणि पुन्हा पोलीस चौकीमध्ये घेऊन आले होते नागरिक. पण यानंतर मोठा जमाव तिथे जमा झालेला होता, सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे जमा झाले होते. अखेर रात्री 12:30 नंतर नागरिकांची समजूत काढून तिथल्या जमाव हा पांगवण्यात आलेला आहे. परंतु पोलीस आता नाशिकमध्ये आपण बघितलं, मागील आठवड्यामध्येच दरोडा पडलेला होता, त्याचे आरोपी अद्याप सापडलेले नाहीये. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असताना दात कोणाकडे मागायची हा प्रश्न नाशिककरांसमोर उभा राहिलेला आहे. धन्यवाद मुकुल दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.